Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B. B. Patil going to teach you Mechanical Engineering Measurement subject in this semester. And the subject code is 22443. Today we will start with our unit number 2nd that is Displacement, Force and Torque Measurement. Okay? And it mainly includes specification, selection and application of displacement transducer, कॅपॅसिटी ऑफ टी आर वी डी टी देन फोर्स मेजरमेंट सिस्टीम नेक्स्ट पॉइंट इज फोर्स अँड लोड सेन्सर इन दॅट टाइप्स ऑफ लोड सेल लोड सेल ऍप्लिकेशन्स देन टॉर्क मेजरमेंट अँड फायनली डायनॉमीटर्स इन दॅट ट्रान्समिशन ऍब्सॉप्शन अँड एडिकर डायनोमीटर ओके तर लास्ट काही व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण युनिट नंबर फर्स्ट बघितला होता जसं इंट्रोडक्शन टू मेजरमेंट ओके त्याच्यामध्ये आपण बेसिक कन्सेप्ट कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या होत्या तर आता ह्या सेकंड युनिटमध्ये आपण ॲक्च्युली डिस्प्लेसमेंट फोर्स आणि टॉर्क मेजरमेंट म्हणजे काही ते बघणार आहोत ओके सो वी स्टार्ट विथ डिस्प्लेसमेंट मेजरमेंट ओके तर आता हे डिस्प्लेसमेंट आपल्याला मेजर करायचं आहे म्हणजे तिथंपर्यंत आपल्याला काय लागणार ट्रान्सड्युसर लागणार ओके आणि ट्रान्सड्युसर वॉट इज मेन बाय ट्रान्सड्युसर आपण फर्स्ट टॉपिकमध्ये बघितलं तर ट्रान्सड्युसर काय करतो ट्रान्सड्युसर मीन्स सेन्सर वन फॉर्म ऑफ सेन्सर जो काय करतो तुमची जी क्वांटिटी मेजर करायची आहे ती सेन्स करून आपल्याला ज्या फॉर्ममध्ये त्या फॉर्ममध्ये तो कन्वर्ट करतो किंवा इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये त्याचं कन्वर्जन करतो डेफिनेशन कशी होती त्याची ट्रान्सड्युसर मे बी डिफाईंड ॲज अ डिवाईस विच कन्वर्ट एनर्जी फ्रॉम वन फॉर्म टू अनदर अ ट्रान्सड्युसर डिफाईन ॲज कन्वर्जन ऑफ अ फिजिकल फिनॉमिनन ऑर केमिकल प्रॉपर्टीज इन टू अन इलेक्ट्रिक फॉर्म ओके म्हणजेच ट्रान्सड्युसर काय करतो हा तुमचं सेन्सिंग एलिमेंट आहे म्हणजे तुमचा जो, जो डाटा रीड करतो एक जो आपल्याला मेजर करायचे क्वांटिटी तो रीड करून आपल्याला रिक्वायर्ड फॉर्ममध्ये तो आपल्याला देतो ओके तर हा ट्रान्सड्युसर किंवा आपण जर डिस्प्लेसमेंट मेजर करायचं झालं तर डिस्प्लेसमेंट ट्रान्सड्युसर आपण यूज करणार आणि त्याचे काय स्टँडर्ड असे स्पेसिफिकेशन्स आहेत ते काय आहेत बघा फॉलोविंग आर द जनरल स्पेसिफिकेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ट्रान्सड्युसर ॲज अन एक्झाम्पल मग त्याचा रेटेड आउटपुट आहे वन पॉईंट फाईव्ह टू प्लस मायनस वन पर्सेंट नॉन लिलनिटी आहे हिस्ट्रेसिस आहे रिपेटेबिलिटी आहे एक्सायटेशन व्होल्टेज आहे फोर व्होल्ट ऑर लेस त्याच्यापेक्षा तर हे सगळे कशी आहेत स्टँडर्ड आहेत हे थोडेसे आपल्याला काय लागणार आहेत लक्षात ठेवावं लागणार आहेत स्पेसिफिकेशन कुठल्याही इन्स्ट्रुमेंटचे स्पेसिफिकेशन्स असतात जसं की आपण फॉर एक्झाम्पल जरी मोबाईल जरी घेतला तरी त्याचेही काही स्पेसिफिकेशन आहेत स्टँडर्ड ॲज पर मॉडेल त्याच्यामध्ये व्हेरिएशन असू शकतं तसं डिस्प्लेसमेंट ट्रान्सम्युशरचेही देखील काही Uh, आपले स्पेसिफिकेशन्स आहेत ज्याच्यामध्ये तुमचं आउटपुट येतं नॉन इरेनिटी स्ट्रेसिस रिपेटेबिलिटी एक्सायटेशन व्होल्टेज येतं त्याचबरोबर त्याचं सेफ एक्सायटेशन व्होल्टेज आहे इनपुट रेजिस्टन्स आहे वन ट्वेंटी होम आउटपुट रेजिस्टन्स आहे वन ट्वेंटी होम त्यानंतर कॉम्पेसरटेट ते टेम्परेचर ते रेंज देखील दिलेलं आहे बघा झिरो टू फिफ्टी डिग्री सेल्सिअस ओके तर हे साधन आपल्याला थोडंसं लक्षात ठेवावं लागणार आहे सेफ टेम्परेचर रेंज आहे त्याची झिरो टू सिक्स्टी डि डिग्री सेल्सिअस त्यानंतर टेम्परेचर इफेक्ट ऑन झिरो ओके आणि फायनली केबल आता केबल साधारण ही व्हॅरी होऊ शकते पण जी स्टँडर्ड आहे ती किती आहे डायमीटर फोर एम एमची आहे आणि फोर वायर शिल्डर केबल लेंथ आहे पॉईंट थ्री मीटर झिरो पॉईंट थ्री मीटर किंवा परत त्याच्यामध्ये सिक्स डायमीटरची जी केबल आहे ती मध्ये त्यामध्ये कसं आहे फोर वायर शिल्डर केबल आणि लेंथ त्याची आहे पॉईंट थ्री मीटर ओके तर हे साधारण एक स्टँडर्ड डिस्प्लेसमेंट ट्रान्सड्युसर जो असतो त्याचे स्पेसिफिकेशन्स आहेत त्यानंतर सिलेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट ट्रान्सड्युसर ओके आता ऍक्च्युली आपण डिस्प्लेसमेंट मेजर करणार तर त्याचं सिलेक्शन जे असतं ट्रान्सड्युसरचं ट्रान्सड्युसरचे देखील टाईप्स आहेत तर त्याच्या हा ट्रान्सड्युसर सिलेक्ट करताना कुठले फॅक्टर कन्सिडर केले जातात वाईल सिलेक्टिंग डिस्प्लेसमेंट ट्रान्सड्युसर फॉलोइंग फॅक्टर्स आर टू बी कन्सिडर्ड आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आता कुठलं मेजरमेंट आपल्याला कुठलं करायचं आहे कुठल्या पद्धतीचं करायचं आहे ओके त्याच्यावर डिपेंड आहे मग ते, ते फॅक्टर्स कुठले कुठले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची अॅक्युरेसी रिक्वायर्ड आपल्याला ॲक्युरेसी तिथं काय हवे आहे त्यानंतर रिझोल्युशन रिक्वायर्ड दी दिस साईज ऑफ डिस्प्लेसमेंट अनादर इम्पॉर्टंट पॉईंट समजा आपल्याला डिस्प्लेसमेंट एक स्मॉल साईजमध्ये आहे स्मॉल लेन्स आहे तर तिथं तुम्ही एका डिफरंट टाईपचं ट्रान्सड्युसर यूज करू शकता पण समजा डिस्प्लेसमेंट मेजर आहे किंवा लॉंग लेन्स आहे तर तिथे तुम्हाला स्पेसिफिक एक जो लॉंग लेंथ मेजर करेल असाच ट्रान्सर तिथे तुम्हाला यूज करावा लागणार आहे ओके त्यामुळे हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे दी साईज ऑफ डिस्प्लेसमेंट त्यानंतर तुमचं डिस्प्लेसमेंट कुठल्या टाईपचा आहे लेनियर आहे की अँग्युलर आहे आणि फायनली दी कॉस्ट अँड मटेरियल मेड ओके तर हे फॅक्टर्स आहेत जे कन्सिडर केले जातात ज्यावेळेला आपण काय करतो असतो डिस्प्लेसमेंट ट्रान्सड्युसर सिलेक्ट करत असतो हे जे ऍप्लिकेशन्स बघा ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंट बऱ्याच ठिकाणी यूज केला जातो त्यातले काही यूजमधले ऍप्लिकेशन्स आहेत पहिला लेवर लेवल मेजरमेंटसाठी असेल ज्याच्यामध्ये लिफ्ट पोजिशन कंट्रोल असेल मशीन अलाइनमेंटसाठी देखील यूज करतात अलाइनमेंट मेजरमेंट चेकिंग चेकिंगमध्ये देखील यूज केला जातो ओके डिफॉर्मेशन मेजरमेंट क्लोज लुक कंट्रोल एक्सपान्शेश एक्सपान्शन डिस्प्लेसमेंट टूल पोजिशनिंग कॉन्स्ट्रक्शन डिस्प्लेसमेंट मोमेंट कंट्रोल डिफ्लेक्शन मेजरमेंट अशा बऱ्याच ठिकाणी हा ट्रान्सड्युसर यूज केला जातो जे लहान लहान तुमचे डिस्प्लेसमेंट्स आहेत मशीनमध्ये फॉर एक्झाम्पल तर ते सुद्धा मेजर करण्यासाठी हा ट्रान्सड्युसर यूज केला जातो ओके सो दीज आर दी वेरियस ॲप्लिकेशन्स त्यानंतर आता आपण फर्स्ट ट्रान्सड्युसर बघूया तो म्हणजे कुठला आहे कॅपॅसिटी ट्रान्सड्युसर ओके आता कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्युसर आपण बघितला होता की तो काय आहे त्याच्यामध्ये कॅपॅसिटन्स आहे कॅपॅसिटन्स व्हॅरी होईल तसं आपलं काय होणार रेजिस्टन्स व्हॅरी होणार आहे तर कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्युसर त्याचा एक फॉर्म्युला आहे ओके तो म्हणजे कॅपॅसिटन्स सी इज इक्वल टू एप्सलॉन झिरो इंटू एप्सलॉन आर इंटू एरिया डिवायडेड बाय डी म्हणजे फॅरायड हे त्याचं युनिट आहे ओके वे सीज कपॅसिटन्स त्यानंतर ए म्हणजे एरिया ऑफ कॅपॅसिटर किंवा एरिया ऑफ प्लेट्स इन मीटर स्क्वेअर ओके त्यानंतर डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन दी प्लेट्स आता कपॅसिटर ट्रान्सम्युसरमध्ये कशा असतात दोन प्लेट्स असतात एक फिक्स असते आणि एक मोवेबल असते आणि ह्या दोन्हीतला जो गॅप आहे तो काय येत आहे डी आहे ओके आणि एप्सॉन हे साधारण त्याची व्हॅल्यू जी आहे ती वन कन्सिडर करतात बऱ्याच ठिकाणी एप्सॉन झिरो तुमचं स्पेस परमिटिव्हिटी असेल किंवा एस्प्लॉम आर ही रजिस्टिव्ह परमिटिव्हिटी असते ओके तर हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे ओके याच्यावरती आपल्याला काही न्युमरिकल्स वगैरे नाही आहेत पण हा कॅपॅसिटी ट्रान्सड्युसर काय एक फॉर्म्युला त्याच्यावरून कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेट केला जातो ओके तर कपॅसिटी ट्रान्सड्युसर हे वेगवेगळ्या टाईपचे असू शकतात ज्याच्यामध्ये लिक्विड लेवल पिकअप आहे किंवा प्रेशर ट्रान्सड्युसर ॲक्च्युली जो वर्किंग कसं असतं बा आता ही काय आहे तुमची सेंट्रल काय रॉड आहे ओके हा एका पोर्टला कनेक्ट केलेला आहे त्यानंतर इथं आपली ट्यूब आहे ओके ही परत तुमच्या एका टर्मिनलला कनेक्ट केलेली आहे आणि ही लिक्विड लेवल आहे ओके तर ॲक्च्युली लिक्विड लेवलमध्ये कसं असतं तुमची ही रॉडची साईज जशी तुमची व्हॅरी होईल ओके जसं तुमचं चेंजेस होतील मेजरमेंटमध्ये आता समजा हे कनेक्शन्स आहेत ओके ही कुठं तुमच्या रजिस्टन्सला कनेक्ट केलेले आहे आणि तुमचे रॉडची पोजिशन ठरवतं की तुमचं इथं कितपत डिस्प्लेस झालेलं आहे ओके जितकं तुमचे रॉडचे मुवमेंट होईल आता हा जो आहे हा टर्मिनल फिक्स आहे हा कुठला आहे हे ट्यूब फिक्स आहे म्हणजे एक आपली ही प्लेट कपॅसिटी ट्रान्स्यु फिक्स आहे आणि एक आहे ती मुव्हेबल आहे हा सेंट्रल रॉड कसा आहे तुमचा मुवमेंट होते आता डिस्प्लेसमेंट जितका असेल तितका हा रॉड मूव होतो आणि त्या पद्धतीने आपल्याला इथं आउटपुट आपलं चेंज होत राहतं आणि ह्याच्यावरूनच आपण काय कॅल्क्युलेट करतो आपलं कॅपॅसिटच आणि त्याच्यावरूनच काय करतो कितपत डिस्प्लेसमेंट आहे ते काय केलं जातं तुमचं कॅल्क्युलेट केलं जातं त्याच पद पद्धतीनं प्रेशर ट्रान्सड्युसरमध्ये बघा आता हा फिक्स्ड इलेक्ट्रो आहे म्हणजे हा ही प्लेट आपली फिक्स्ड आहे ही एक कनेक्शन आहे आणि दुसरी मोवेबल जी आहे ती बघा ही काय इथं डायफ्रॅम आहे ओके आणि तो कनेक्ट कशाला के केलेला आहे दुसऱ्या टर्मिनलला म्हणजे हा एक टर्मिनल म्हणजे ही तुमची फिक्स्ड प्लेट झाली आणि ही काय मोवेबल ट्रान्सड्युसरची आणि हे दोन कनेक्शन आपण काय केलेलं आहे तुमच्या आउटपुटला दिलेले आहेत आता प्रेशर तुमचं डायफ्रॅमवरती ॲक्ट होते आणि जितकं प्रेशर तुमचं ॲक्ट होईल तितकं तुमची काय होणार आहे डायफ्रॅमची मोवमेंट होणार आहे आणि हा तुमचा जो टर्मिन आहे तो काय होणार आहे डिफ्लेक्ट होणार आहे डायफ्रॅम डिफ्लेक्ट झाला की तुमचं काय होणार आहे ही तुमची पोजिशन जे आहे तुमच्या मुवेबल प्लेटची ती काय होणार आहे ती डिस्प्लेस होणार आहे आणि त्या प्रोपोर्शनल आपल्याला दोन्हीचं आउटपुट मिळणार आहे ह्याच्यामध्ये रजिस्टन्स चेंज होतो आणि त्या प्रोपोर्शनल आपल्याला आउटपुट चेंज होतं ओके तर हे कपासिट्यू ट्रान्सड्युसर आहे ओके त्याच्यामध्ये मेजर काय आहे वन फिक्स्ड प्लेट सेकंड मोवेबल जिथं तुमचं डिस्प्लेसमेंट मे मेजर करायचं आहे ती डिस्प्लेसमेंट जिथं मेजर करायचं आहे ती प्लेट किंवा तो रॉड तुमच्या मोवेबल प्लेटला कनेक्ट केला जातो ओके आणि जेणेकरून जो तिथं तुम्हाला डिफरन्स दिसेल मोवेबलचा त्या प्रोपोर्शन आपल्याला आउटपुट मिळत जाणार आहे ॲडव्हान्टेजेस बघूया आपण कॅपॅसिटी ट्रान्सलेुशरचे इट गिव्स अँड ऍक्युरेट फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स टू दी बोथ स्टॅटिक अँड डायनॅमिक मे मेजरमेंट्स जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ऍक्युरसी ओके तर इट गिव्स अँड अॅक्युरेसी फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स टू बोथ स्टॅटिक अँड डायनॅमिक मेजरमेंट्स सेकंड आहे इट्स वर्क्स ऑन सिम्पल कॅपॅसिटन्स प्रिन्सिपल ओके तर हे आणखी एक ऍडव्हान्टेज म्हणजे हे जर कन्स्ट्रक्शन सिंपल असल्यामुळे कसं आहे आपल्याला तो इटू त्याचं जे वर्किंग प्रिन्सिपल आहे uh, ते एकदम सिम्पल आहे त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स नाही त्यामुळे ते इझी टू वर्क आहे देन पॉवर रिक्वायर्ड टू ऑपरेट इज स्मॉल ओके आणखी एक महत्त्वाचं ॲडव्हान्टेज त्याला जी पावर लागणार आहे ती कशी एकदम स्मॉल रिक्वायर्ड आहे तिथं अशी फारशी तुमची एनर्जी वेस्ट होत नाही त्यानंतर इट इज इनएक्सपेन्सिव्ह परत ते तितकंसं खर्चिक पण नाही आहे इनएक्सपेन्सिव्ह आहे

जसे की त्याचे काही फायदे आहेत तसे तोटे देखील आहे कॅपॅसिटी ट्रान्सम्युशरचे पहिला म्हणजे अँड इनक्रीज ऑर डिक्रीज इन टेम्परेचर टू हाय लेवल मे डी डिवेट द अॅक्युरेसी अँड सेन्सिटिव्हिटी ओके तर ह्याचं एक लिमिटेशनमध्ये हायर ज्यावेळी टेम्परेचर असतं किंवा इन्क्रीज ऑर डिक्रीज इन टेम्परेचर होईल त्यावेळी त्याची ॲक्युरेसी किंवा सेन्सिटिव्हिटी कशी होती डेवेट होते म्हणजे ती त्याच्यामध्ये त्याचा अफेक्ट होतं तर हाएक के हा एक त्याचा डिसएडवांटेज किंवा लिमिटेशन आहे एक कॉन्स्टंट टेम्परेचरला ते तुम्हाला ॲक्युरेसी चांगली देईल पण इन्क्रीज किंवा डि डिक्रीज झालं टेम्परेचरमध्ये तर तेवढंसं ते व्हॅरी होईल ओके सेकंड प्रॉपर इन्सुलेशन इज रिक्वायर्ड आणखी एक महत्त्वाचं त्याला प्रॉपर इन्सुलेशन असलं झालं पाहिजे सगळीकडनं अदरवाईज ते ऑपरेट करायला इझी राहणार नाही तितकं त्यामुळे प्रॉपर इन्सुलेशन रिक्वायर्ड बिटवीन मेटॅलिक पार्ट्स अँड मेटलिक पार्ट्स ऑफ ट्रान्सड्युसर ड्यू टू ड्यू टू लेंदी रॉड लेंदी लीड अँड केबल्स इट कॅन कॉज एअर और डिस्टॉक्शन सिग्नल्स आणखी एक त्याचा डिसएडव्हटेज म्हणजे त्याच्या केबल्स किंवा लीड्स जे आहेत ते कशा आहेत थोडेसे लांबीला जास्त असल्यामुळे त्याच्यामुळं आपल्याला कदाचित एर देऊ शकते सिग्नलमध्ये दे, सिग्नल मिळण्यामध्ये तर हा एक त्याचा एक ड्रॉबॅक आहे

ते कितपत तो ॲक आपल्याला ॲक्युरेसी देईल ओके तर पण बऱ्याच वेळाला कॅपॅसिटन्स जो इफेक्ट आहे तो काय करतो जो ट्रान्स्युसरचा परफॉर्मन्स आहे त्याच्यात थोडंफार त्याचा इफेक्ट होत असतो आणि याच्यामुळं आपल्याला रिक्वायर्ड ॲक्युरेसी जी आहे त्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला प्रॉब्लेम्स येऊ शकतात ओके तर हे काही त्याचे ड्रॉबॅक्स किंवा लिमिटेशन्स आहेत ओके कॅपॅसिटी ट्रान्सल्युसर तर हे थोडंसं इंट्रोडक्शन आणि कॅपॅसिटी ट्रान्सल्युसरबद्दल होतं नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघणार सो विल स्टॉप युअर थँक्यू